विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। प्रारंभी विनंती करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुख अवगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। मंगलमूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया। नमस्कार मंडळी। दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेद मध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। येणारा सप्ताह आणि श्री गणेशोत्सव आपणास आनंददायी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो। आता आपण जाणून घेऊया या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य। राशीचक्रातील प्रथम राशी मेष। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे। आपण केलेल्या प्रयोगाचं सफल परीक्षण होईल। सात्विक भाव जागृत होतील। धार्मिक संस्कारात मन रमेल। कर्जाऊ रकमेची मागणी केली असल्यास ती रक्कम आपणास मिळू शकेल। हितशत्रूंच्या कारवायापासून सतर्क असावे। रक्तदाबासंबंधी विकार असतील तर काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मित्रपरिवाराकडून उत्तम सहकार्य लाभेल। विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा आनंदाची बातमी देणारा ठरेल। मनाला आनंद देणाऱ्या घटना घडतील। या आठवड्यातील शुभतारखा आहेत 20, 21, 24 आणि 25। वृषभ राशी। वृषभ राशीच्या मंडळी घरासाठी उपयुक्त वस्तूंची खरेदी करू शकाल। कामकाजात उन्नतीच्या दिशेने वाटचाल कराल। संततीकडून समाधानकारक कर्तबगारी घडल्याने मानसिक आनंद प्राप्त होईल। श्री यशाची प्राप्ती होईल। भक्तिमय वातावरणात काळ व्यतीत कराल। भविष्यातील घटनांचा सहज अंदाज बांधू शकाल। संतान प्राप्तीचे योग संभवतात। क्रियाशील बनून नवा आदर्श निर्माण कराल। प्राकृतिक कारणाने काही प्रमाणात विचलित मनस्थिती निर्माण होऊ शकेल। कर्ज वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी। शुभतारखा आहेत 22 ते 25 ऑगस्ट। मिथुन राशी। मंडळी आपणास सामाजिक क्षेत्रात सन्मान प्राप्त होतील। देश विदेशातील हितसंबंध सुरळीत होण्याची प्रक्रिया मनाला तसल्ली देणारी ठरेल। भाग्योदयासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे। भावंडांकडून सहकार्य मिळेल। नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर या आठवड्यात तो प्रयत्न सफल होईल। कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील। विद्यार्थ्यांना नवीन आशा पल्लवित करणारा हा काळ आहे। अभ्यासाला उत्तम गती प्राप्त होईल। स्त्री पुरुषातील मतभेद चवाठ्यावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी। शुभतारखा आहेत 20, 21, 24 आणि 25। कर्क राशी। कर्क राशीच्या मंडळींना अर्थार्जनासाठी हा उत्तम आठवडा आहे। आपण करीत असलेल्या उद्योग व्यवसायाचा आलेख चढता राहील। पारिवारिक स्नेहसंबंधात सुधारणा होतील। न्यायालयीन कामकाजास होणारा विलंब आपल्या पथ्यावर पडेल। निरहेतुक केलेल्या कामाचे सुद्धा श्रेय तुम्हाला प्राप्त होईल। वाहन खरेदीसाठी हा आठवडा शुभ आहे। मात्र अकारण पैशाचा अपव्यय देखील होण्याची शक्यता आहे। नोकरदारांना कामकाजात उत्तम सहयोग करणारी मंडळी भेटतील। जवळपासचे प्रवास करावे लागतील। कोणत्याही नवीन कामास सुरुवात करताना आत्मविश्वास दृढ होत असेल तरच पाऊल उचला। शुभतारखा आहेत 20, 21, 22, 23 आणि 26। सिंह राशी। मनाला प्रसन्नता प्राप्त करून देणारा हा काळ आहे। त्यातून मिळाले आत्मिक समाधान भविष्यासाठी ऊर्जास्रोत बनू शकेल। साथीदारांकडून उत्तम सहकार्य मिळेल। भागीदार मित्रपरिवार
अशा मंडळीचा सहवास लाभून त्यात घडलेल्या चर्चा सार्थकी ठरतील. आठवड्याचा मध्यंतरीचा काळ अल्प प्रमाणात असामंजस्य निर्माण करू शकतो. अशावेळी विषयाचे गांभीर्य, साद पडसाद लक्षात घेऊनच तो विषय हाताळणे उचित ठरेल. विरोधकाच्या पाशात अडकले जात नाही ना याबाबत काळजी घ्यावी. शुभ तारखा आहेत 20 ते 25 ऑगस्ट. कन्या राशी. मंडळी, मतमतांतरी दिसून आली तरी मनामनामध्ये भेद होईल असे आचरण कामाचे नसते याची जाणीव ठेवावी. आपणाबाबत चर्चेला गेलेल्या विषयावर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता वाटते. कोर्ट कचेरीत जाण्यासारखे विषय सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करा. ध्येय जरूर असावे, पण त्यासाठी आपण करीत असलेल्या कर्माचे देखील शुभाशुभ परिणाम त्यास कारण बनतात या विषयाकडे दुर्लक्ष करू नये. परिवारासाठी वेळ द्यावा लागेल, दूरचे प्रवास टाळावेत. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रातील त्या कामावरची निष्ठा अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा. शुभ तारखा आहेत 22 ते 25 ऑगस्ट. तुला राशी. मंडळी, या आठवड्यात आपली लाभाच्या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. सरकार दरबारी मानसन्मान देखील प्राप्त होऊ शकतील. उत्तम सौख्याची प्राप्ती होईल. पूर्वायुष्यात केलेली गुंतवणूक आता या समयी उपयोगाला पडेल. नियोजन करून कोणताही कारभार पार पाडण्याचा प्रयत्न करा. आपण घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आत्मिक समाधान लाभेल. सहकार्यांचा विचार करून घेतलेले कोणतेही किंवा केलेले कोणतेही व्यवस्थापन भविष्यातील यशाची नांदी ठरू शकेल. शेतकऱ्यांना अन्नधान्याची भरभराट होईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ विशेष फलदायक नाही. शुभ तारखा आहेत 20, 21, 24, 25 आणि 26. वृश्चिक राशी. मंडळी, पूर्ण सामर्थ्याने कामावर लक्ष केंद्रित करा. उद्योजकांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक आहे. नवीन व्यवसाय आरंभ करणे, व्यवसायासाठी भूमी किंवा वास्तू खरेदी करणे यासारखे विषय पूर्णत्वास जातील. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. मनाच्या विरोधात घडलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करा. वादविवाद टाळण्यासाठी प्रयत्न करा. संरक्षण क्षेत्रात विशेष जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होतील. ईश्वरीय चिंतनाने समस्यावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. शुभ तारखा आहेत 20, 21, 22, 23 आणि 26. धनुराशी. मंडळी, या आठवड्यात आप्तस्वकीयांच्या भेटगाठी होतील. चर्चेला वेगळे वळण लागणार नाही याबाबत काळजी घ्या. शाब्दिक चकमकी टाळण्याचा प्रयत्न करा. राजकारणात अकारण भय वाढेल. नोकरीमध्ये स्थानांतर होण्याची शक्यता आहे. सरकार दरबारी कार्यरत असाल तर कोणत्याही बाबतीत लालसा वाढणार नाही याची काळजी घ्या. आपली फसगत होण्याची शक्यता आहे. परदेशातील हितसंबंध सुधारण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे. आयात निर्यात संबंधी क्षेत्रात कार्यरत असाल तर या आठवड्यात उत्तम लाभ होऊ शकतील. शुभ तारखा आहेत 21 ते 24. मकर राशी. मंडळी, आठवड्याची सुरुवात द्विधा मनस्थितीत होत आहे. अनिश्चिततेमुळे नुकसान वाढणार नाही याची काळजी घ्या. वाहन चालवताना खबरदारी घ्यावी. खोल पाण्याकडे जाणे टाळावे. आपल्यापेक्षा मानाने अथवा वयाने मोठ्या मंडळींचा सल्ला जीवनाच्या दशा आणि दिशा बदलवणारा ठरेल.
आपल्याबाबत समाजात दिला जात असलेला संदेश मनाची अवस्था बिकट करण्यास कारणीभूत ठरू शकेल. भगवान शिवाची उपासना वाढविल्याने निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. शुभ तारखा आहेत 22 ते 26. कुंभ राशी. आपणास जुन्या जाणत्या मंडळीचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. वडिलोपार्जित रूढी परंपराचा सन्मान वाढेल असे कर्म आपल्या हातून घडून येईल. गूढ विद्यांचा अभ्यास वाढेल. वैज्ञानिक सिद्धांतानुसार केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. कर्ज उभारणीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. कुलदेवतेची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी दैवी उपासना करावी. आरोग्यविषयक काही तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. हितशत्रूंच्या कारवाया मनाला उद्विग्नता निर्माण करू शकतात. शुभ तारखा आहेत 20, 21, 24, 25 आणि 26. मीनराशीच्या मंडळींना भाग्योदयासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. ग्रहमान आपल्या पथ्यावर आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहयोग देखील प्राप्त होईल. पदोन्नती होण्यासाठी अनुकूल काळ आहे. आपण घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. कुटील कारस्थानापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करावा लागेल. नवीन ध्येय धोरण अंमलात आणण्यासाठी यशस्वी व्हाल. विमा व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम फलदायी आहे. जमिनीबाबतचे व्यवहार देखील मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. वयोवृद्ध मंडळींनी आरोग्याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता वाटते. शुभ तारखा आहेत 22, 23 आणि 26. हे होते या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य. आता आपण पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत रवींद्र पाठक गुरुजींचा आपणा सर्वांस नमस्कार. मंगलमूर्ती मोरया.